ते दोन राक्षस पेर करतात त्यांचं काय काम ना. बालट्याने बॅटिंग केली ना विजू पवारनी, यायला आवरे त्यांच्या बॅटिंग मागो. हा वेपर वेपर आण रे का चिपशी पाकिट आण मस्त चालत रो थंड बाबा. चला मॅचला करूया सुरुवात सेमीफायनलची महत्वपूर्ण लढत. गेम ऑन. पहिलाच बॉल राऊंड द लेग्स वाइड बॉल. हा वंदर दावेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सागर गायकवाड यांच्या तालमीत मला वाटतं नेहुल सध्या शिकतायत ते. ऍडव्होकेट हितेश गायकवाड मला तर वाटतंय पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. केतन मात्रे सोबत सलामीला तेच जाणार आहेत. या वेळेस देखील व्हाईट बॉल आहे. योगेश पाटील यांची बॅटिंग अजून काही पाहायला मिळाली नाही. विजू पवारची देखील बॅटिंग पाहायला मिळाली नाही. प्रेक्षक नाराज आहेत. केतन मात्रे चान्सच देत नाही कोणाला तर काय करणार. आकाश भोईरची मेन आम्हाला बॅटिंग पाहिजे होती आज. केतन मात्रे आहेत तर ते कोणाला संधी देतच नाही. व्हाईट बॉल आहे. सलग तीन व्हाईट आल्यात. आवाज म्यूट कर, आवाज म्यूट कर. तुम्ही मला कृष्ण आले सांगा. फटका चांगलाय. आशुतोषने आता हल्ला चढवलाय आणि बॉल देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थांबा विकी विकी आर्ग्युमेंट करू नका, हरकत नाही. थांबा आपण पाहूया. थांबा पंच निर्णय चेक केला जातोय. काय पंच निर्णय आलाय. नाही आता नो बॉल इशारात केलाय पंचांनी. मात्र फ्रीडचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. मागे क्षेत्ररक्षक आहेत एकच धावी ते मिळते आहे. नो बॉल वरती षटकार आला त्यानंतर सिंगल. धावसंख्या दाफल कवर आता आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 11 या आकड्यावर. कोणची कोणची मॅच आता बघ. यांनी कृष्ण इलेव्हन लिहिलं, तू श्री एंटरप्राइजेस टाकले नक्की काय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेनं. हो आलाय मोठा फटका. षटकार
अफिशियंट पनिश, फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. लुका बॉल आणखीन एक बाई हल्ला. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, ताबडतोड बॅटिंग. सलग तीन चेंडू आणि तीन षटकार ठोकल्यात फलंदाज अर्जुननं. आक्रमणाला सुरुवात झाली आता. जे मागे डिक्लेअर झोन मध्ये बॉल, योगेश पाटील असेल तर असं चित्र पाहायलाच मिळत. एकच धाव आले डिक्लेअर झोन मध्ये बॉल होता आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकानंतर तब्बल 30 धावा धावफलकावरती लागल्या. 30 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. आशुला 30 पण कमी आहेत बघ. पहिल्या षटकानंतर 30 ऑन बोर्ड. अशु दोन सिंगल, चार षटकार, चार एक्स्ट्रा, चार एक्स्ट्रा आल्या. तीन वाईट एक नो. अरे 30 कमी आहेत तुम्हाला. क्या बात आहे. आणि घर बसल्या मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. टेनिस क्रिकेट 7117 चे सर्वे सर्वा दीपूदादा मान फ्रॉम डायगर ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. मिस्टर GTC जल्पेश भुईर, विकी दादा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तिघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि पहिल्या ओव्हर मध्ये 31 आला. त्यानंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 32 आणि आता 35 धावा धावफलकावर आहेत. पंच थांबा जरा, थोडी धावांसाठी कॅल्क्युलेशन सुरू होता. या बॉल वरती किती धाव आहेत? डॉट बॉल आहे. येस, ज्यात दोन दोन स्कोर आहेत ना तुम्ही. बाहेर ठेवला गेला व्हाइट बॉल. अवांतर दाबेचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. युग 11 सामने आणि गायकवाड बंधूंची जोडी देखील इथे आलेली आहे. विपुल गायकवाड, हितेश गायकवाड, वेलकम, आपलं स्वागत आहे.
यावेळी देखील वाईट बॉल आहे. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अवांतरच्या मदतीने आता पुढे 34 34 आहे. मागे आवाज जातोय रे सगळा, शांत बसा. आता 34 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 34 रन्स ऑन बोर्ड. यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्गमध्ये लुकाला आपण पाहतोय. ज्या लुकानं महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू 4 धावांची गरज होती ती वेदश्री इलेव्हनला. आणि वेदश्री इलेव्हन संघाचा विचार केला तर हिमांशू, मयूर असेल, ऋषी असेल, अनेक असे स्टारकास्ट त्या संघामध्ये देखील होते. पण 6 चेंडू 4 धावांची गरज असताना त्यांना डिफेंड केल्या होत्या. आणि अशी तो सारखी आता मात्र घातक फलंदाजाला आतापर्यंत त्याने शांत ठेवलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय. धावसंख्या बनणं गरजेचं आहे. बघा सेमीफायनलची महत्वपूर्ण लढत आहे आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहिलं एकंदरीत तर धावसंख्या बनवणं महत्वाचं आहे. यावेळेस देखील फटका चांगला खेळला गेलाय आणि पंचायचे दोन्ही आता कशाच्या दिशेने वर आपल्याला पाहायला मिळतील. तो आणखी एक धमाकेदार षटकार. सेमी फायनल ची महत्वपूर्ण लढत एस टी एंटरप्राइजेस विल असणार आहे 11. चेतन ढोणे स्वतः बोलला. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. 41 धावा आतापर्यंत धाफलकावरती लागल्यात. 41 on board. पहिल्या षटकात तब्बल 31 आल्या आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावा खर्च झाला. 41 धावा धाफलकावरती आहेत म्हणजे षटक 3 आणि गोलंदाजी मार्क वर विकी. विकीला आपण पाहतोय. नांदिवली कोळीवाडा होम ग्राउंड. पहिली धाव पूर्ण केली वेगानं. रबर बॉल आहे त्यामुळे मात्र सगळे खेळाडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतात.
एकच धावे ते पूर्ण केले गेले. सिंगल धावा संख्या पुढे सरकत असताना आपण पाहतो टोटल 42-42 आकड्यावर. टेनिस क्रिकेट 7117 चे सर्वे सर्वा दीपू दादा जे रायगडचे आहेत, बेस्ट अपडेटर ठाणा रायगड मधून आपण त्यांना पाहतोय. ते या सामन्याचा घरबसल्या आनंद घेत आहेत. मिस्टर जी टी सी जल्पेश दादा भोईर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. विकी दादा मॅन फ्रॉम खांबालपाडा ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. तिघांचंही पुन्हा एकदा स्वर्गीय राकेश दादा डोणे स्मृती चषक 2024 च्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत आहे. विकी आशू समोर हे आव्हान असेल. सर विपुल गायकवाड थोडं बाजूला, विकी भोईर आपण देखील एक साईडला थोडं बसून घ्या. कोदून काढण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस बॉलर्स बॅक फटका आपल्याला पाहायला मिळतो. चांगला सजवला एकदा पूर्ण केले आशू धावल्यात. थोडी मिसफील्ड देखील तिथे झाली आहे. मिनेश मामा यांचा इशारा काय असेल पाहायचा आहे आणि चौकाराचा इशारा ते देखील करताय. चार धावा इथे मिळतील. कॅमेरामॅनच्या समोर जे प्रेक्षक आहेत किंवा जे खेळाडू आहेत त्यांनी थोडं तिथून उठायचंय प्लीज. बघा ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे काही नीट कव्हर करू शकत नाही, मग तिकडे विनंती आहे प्लीज. चेतन ढोणे आपण कुठे असाल तर प्लीज तिथे थोडा संपर्क करा. नो बॉलचा इशारा पंच करतायत म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. नो बॉल इशारा केलाय. धावा संख्या धाव फलकावर आपण पाहतो आता 47 रन्स ऑन बोर्ड. फटका चांगलाय आशूचा हा हवाई हल्ला. बॉल पाठवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून बाहेर सीमा पार षटकार. योगेश पाटील पुढच्या सामन्यामध्ये मिळेल बॅटिंग. दोन मॅचेस जरूर आराम झाला. अमोल पाटीलची काय आज बॅटिंग पाहायला मिळाली नाही. विजय पवार योगेश पाटील विकी आशू साठी हा बॉल आपण पाहिला. थोडा वेगानं हाताळण्याचा प्रयत्न केला विकीनं, बीट केलं पूर्णपणे डॉट बॉल आला. धावसंख्या आता 53 ऑन बोर्ड. चार षटकाचा सामना आहे. कन्वर्ट केला फुल लेंथ मध्ये, पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार आशू ऑन फायर सिक्सर. आशुतोषी बॅट तळपली आता मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक आशुतोषने देखील 11 बॉल मध्ये 30 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या बॅटमधून 8 बॉल मध्ये 22 आल्यात. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, पॉवर हिटिंग. फक्त आणि फक्त आकाशाकडे बघत राहायचंय. कॅमेरामॅनचे हाल बेहाल झालेत आमचे ऑफिशियल कॅमेरामॅनचे, कारण प्रत्येक बॉल टिपणं भरपूर कठीण झालंय. आणखी एक हवाई हल्ला षटकार. धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. 65 धावा दाफलकावर. युग 11 तिसगाव संघाच्या नावावरती विक्रम राहिलाय. 86 धावा त्यांनी कुठल्या 86 आणि आता मात्र 3 षटकांमध्ये तब्बल 65 धावा कुठून काढल्यात. 3 षटकांमध्ये युग 11 तिसगाव संघाच्या देखील 66 होत्या विदाउट लॉस आणि आता इथे देखील विदाउट लॉस 65 धावा आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करताना श्री एंटरप्राइजेस. चला वेळ जास्त घेऊ नका. पाचशे जे डिक्लेअर झोन मध्ये मागे चेंडू आपण पाहतोय. एकच धाव सिंगल ने धाव संख्या मात्र पुढे सरसावत असताना आता स्कोप बोर्ड वरती टोटल आपल्याला पाहायला मिळेल 66. धीरजला आपण पाहतोय.
धीरज आता गोलंदाजी मार्क वर, सरसावत खेळला गेला, फटका तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवरती, कहर बरसवलाय आणि या बॉलला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर विकेट आउट ऑफ द पार्क, सिक्सर. क्या बात है, लाजवाब, व्हाट अ ग्रेट बॅटिंग. आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे, प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर चाललाय, तो सापडत देखील नाही इतक्या दूर चाललाय. धावसंख्या आता पोहोचली आहे तब्बल 80 वर, 8080, 80 धावा आणि चेंडू अजूनही शिल्लक आहे 2. युग 11 संघ, सागर गायकवाड तुमचा विक्रम धोक्यात आहे, पुढे खेळण्याचा प्रयत्न. बा चेस खनकाने कॅच घेतले, विकेट चा पतन फलंदाज बाद, पहिला धक्का 80 वर. वैयक्तिक 35 धावांचं योगदान दिलं महत्वपूर्ण अर्जुनने देखील, चांगली बॅटिंग त्याने देखील केली आहे. 35 इंडिव्हिज्युअल स्कोर. शेवटचा बॉल ऑफसाइडला, बॅट स्विंग तर चांगला होता, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेनं, म्हणजे येस आय थिंक 2 धावा आहेत, डिक्लेअर झोन मध्ये बॉल आहे येस, कारण त्या क्षेत्रातले इथे काही दिसत नाहीये, 2 धावा असतील. पहिल्या सत्रात पूर्ण 82 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, बरोबर ना, 82 झाले ना, 82 धावा धावफलकावरती, 82 ऑन बोट, 83 धावांचं टार्गेट, चार षटकामध्ये 83 बनवायचे आहेत विजयासाठी. खेळाचा उत्तरार्धामध्ये जिथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम विलास नाना 11.
फटका चांगला आहे. खनका साधे दणका सिक्सर. पुन्हा एकदा यावेळेस अलका त्याने घेऊन काढलाय कणकाला. आपण पाहतो एकदा पूर्ण केली आहे. सेकंडचा कॉल, कॉलिंग चुकली आहे. एकच धाव. गोलंदाज सज्ज होता. पुन्हा एकदा फटका हवा तसा खेळ आला नाहीये. पावशेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेंद वरती. डॉट आलाय. धाव संख्या 7. सेवन रन संपूत. रविवार असून घरी बोलले की त्या रविवार असून घरी येतो. चालू नाही झाले ना अजून कुठं. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. चांगला गॅप मध्ये जाईल का बॉल. फिल्डर पोहोचलेत. एकच धाव आहे. एका दुःखा सिंगल डबल काम चालणार नाहीये. ज्या प्रकारची बॅटिंग अश्वने केली, ज्या प्रकारची बॅटिंग अर्जुनने केली, तशी बॅटिंग आता त्यांना प्रत्युत्तर द्यायचंय खनकाला. खनका पहिल्या दोन मॅचेस मध्ये अक्षरशः बरसला होता आणि आता देखील तशीच बॅटिंग त्याला करावी लागेल. ओ फटका चांगला आहे. मागे डिक्लेअर झोन आहे. दोनच धाव आहेत. दोन धाव असतील. पुन्हा एकदा यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत मागे. गुड फिल्डिंग. एकच धाव मिळेल. चला लवकर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. विनंती आहे. यानंतर आणखीन एक मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. यावेळेस बॅटची बाहेर चिकाडा लागते. मागे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपल्याला जातोय की काय, पण नाही अडवलाय. यष्टी रक्षकाने एकदम मेल. स्ट्राईक रोटेट होईल इथे आणि सिंगल धावा संख्या पुढे सरकत असताना तर टोटल आपण पाहतोय ती 12. बॉल तयार. ओहो यष्टी उखडली विकेट. 12 धक्का. पहिला फलंदाज होईल बाद.
तर नवीन फलंदाज थोडं लवकर सज्ज ठेवा, कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. धावसंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 12. 12 सपोर्ट फॉर लॉस ऑफ वन विकेट. रडार मध्ये आलाय, रडार मध्ये आलाय आणि पाठवलाय मिड विकेटच्या दौऱ्यावर. बॉल जाईल मिड विकेट पार, षटकार. पुन्हा एकदा चेंडू मागे डिक्लेअर झोनच्या दिशेने चाललाय आणि पंचांचा इशारा काय असेल पाहायचा आहे. धावून तर धाबा पूर्ण केल्यात, दोनच धाबा असतील. दोन धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, वाढत आहेत दोन धावसंख्या. आपण पाहिली टोटल 20 वर आली आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला, एकही धावी ते मिळत नाहीये. टार्गेट आपण पाहिलं तर तब्बल 83 धावांचं एक भलं मोठं आव्हान होतं आणि आता त्या आव्हानाचा पाठलाग करताना भरपूर मागे राहिली आहे दुसऱ्या 17 विलासनाना 11 टीम. बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर आला नाहीये. टॉपेस घेतली डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव आहे. दोन षटकाचा खेळ पूर्ण, दोन षटकांच्या अखेरीस 21 धावा धावफलकावर. पहिल्या 12 मध्ये 21 बनल्यात आणि आता पुढच्या 12 मध्ये 63 करायच्या. इथे 63 दाखव बघत नाही ना. एकवीस धावा झालेल्या आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 62 करायच्या. 62 स्टील रिक्वायर्ड, 62 धावांची गरज. येणारे चेंडू 12. चला बी फास्ट, चला कणका वेळ जास्त घेऊ नका. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉल, अवांतर धाव. धावसंख्या अवांतरने आता पुढे 22 वर. बावीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. समीरला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. 12 बॉल 61 करायच्यात. फटका हवे ते फटका. मिस टायमिंग देखील आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, नाही दूर राहिल्यात, दूर राहिल्यात. दोन धावा मिळतात, तिसरीचा प्रयत्न असेल आणि तिसरी देखील मिळेल. गुड रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. आता टोटल स्कोरबोर्ड वरती 25 आकड्यावर. एक आकड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावपटलावरती लागत आहेत. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, संपर्क कोणत्याही प्रकारचा इथे होत नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 25. इथून जवळपास श्री एंटरप्राइजेसने सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केलेली आहे. 58
यावेळेस देखील काय घडतंय, रन आउटची विकेट मिळेल, धावचेच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, खनकाला स्ट्राईक हवी आहे, त्यासाठी मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते गणेशला. आत आला यावेळेस पडल्याच्या नंतर मात्र कनकाला बीट केलंय पूर्णपणे. गोलंदाज तयार, योगेश पाटील बघा ते बंधू आहेत दोन्ही, ऍडव्होकेट हितेश गायकवाड आणि विपुल गायकवाड, दौरे त्यांचे सुरूच असतात. ऑफसाइड रिजन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मागे आहेत, एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस मात्र सकाळपासून काही पडलाच नाही. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे, फॉर्मॅलिटीज, औपचारिकता फक्त शिल्लक आहे, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. टॉससाठी सज्ज राहायचं, चला सागर गायकवाड, युग इलेव्हन तिसगावचे कर्णधार सागर गायकवाड आपण सज्ज राहा. हितेश गायकवाड मला तर वाटतं इन ऍक्शन असतील. मिसटायमिंग बॉल अवे, फील्डेड डाउन द बॉल, वेल टच कॅच. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, औपचारिकता आपण पूर्ण करतोय कारण यानंतर मेगा फायनलची देखील मॅच आपल्याला पाहायची आहे. चला मॅच सुरू करा, विनंती आहे पुन्हा एकदा. सलग तीन षटकार टोकले तर 2000 रुपयांचं पारितोषिक योगेश जी गौतम यांच्याकडून असेल, सोनूला हे पारितोषिक आहे. डॉट आलाय चेतन, दोनच चेंडू शिल्लक आहेत. गुरंदाज तयार, ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, डॉट बॉल येतोय, शेवटचा एक चेंडू शिल्लक. चला या सागर गायकवाड आपण टॉस साठी या चला सज्ज राहा कारण यानंतर आपल्याला मेगा फायनल कव्हर करायचे. युग इलेव्हन तिसगाव संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय, औपचारिकता पूर्ण झाली आहे, सामना संपला, मॅच फिनिश.
आणि मेगा फायनलची आता लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.